लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला आता काही दिवसच शिल्लक राहिलेले असताना उमेदवारांनी आपल्या मतदारसंघासाठी काय योजना आखल्या आहेत, विजयी झाल्यास मतदारसंघात काय सोयी सुविधा करणार आहेत याबाबत आमच्या प्रतिनिधींनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूया. नमस्कार. आढावा लोकसभा निवडणुकींचा या सत्रात आपले स्वागत आहे. निवडणुकींचा लोकसभा निवडणुकींचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आणि याच क्रमात आपल्यासोबत यावेळेस चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील. सर, तुमचं सर्वात प्रथम तर स्वागत आहे एम के एन न्यूजमध्ये. जवळजवळ 35 वर्षांनंतर एका स्थानिक उमेदवाराला या ठिकाणी राष्ट्रवादीची उमेदवारी दिलेली आहे, परंतु तुम्हाला प्रचाराकरिता वेळ खूप कमी मिळाला अशी सगळी चर्चा चालू आहे. काय म्हणाल, तुमचा प्रचार सध्या कसा सुरू आहे? आपला प्रचार चांगल्या प्रकारे चालू आहे. आपण जास्तीत जास्त मतदारांच्याकडं त्यांच्या घरी जाऊन नमस्कार करून विनंती करून त्यांना मतं देण्याचं प्रोत्साहन करत आहे आणि ते चांगल्या प्रकारे आपल्याला साथ देत आहे, चांगल्या प्रकारे त्यांचा रिस्पॉन्स मिळत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपण म्हटल्याप्रमाणे गेल्या 30 ते 35 वर्षापासून इथे कुठल्याही पक्षाने स्थानिक भूमिपुत्राला न्याय दिला नव्हता किंवा स्थानिक भूमिपुत्राला इथे कुठल्याही प्रकारची उमेदवारी दिली नव्हती, परंतु यावेळी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्रजी पवारसाहेब आणि इथल्या कल्याण लोकसभा क्षेत्रातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असतील आणि त्यांना मिळून सर्व आघाड्यांचं कार्यकर्ते असतील यांनी सर्वांनी माझ्या नावाची शिफारस करून मला ही उमेदवारी दिल्यामुळे मला ग्रामीण पट्ट्यामध्ये आणि त्यातल्या त्यात शहरा भागामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आणि हे जे मी जेव्हा प्रचाराला फिरतो तेव्हा ते मला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देत आहे, त्यामुळे मला विजय माझा विजय निश्चित आहे असं मला वाटतं. सर, इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबद्दल तुम्ही म्हणालेत, परंतु जसं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घोषित केलं होतं की ते राष्ट्रवादीला समर्थन देणार आहेत या निवडणुकीकरता, पण तुमच्या प्रचारात कोणी मनसेचे पदाधिकारी अद्याप असं काही दिसून आलेलं नाही? मनसेचे बरेचसे पदाधिकारी आहेत आणि ते चांगल्या प्रकारे कामसुद्धा करतात. आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिलेला नाही, परंतु त्यांचा मुद्दा आहे की मोदीसाहेब हटाव म्हणजे त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मदत होईल ही आम्ही अपेक्षा करतो, परंतु इथले स्थानिक जे मनसेचे पदाधिकारी आहेत ते चांगल्या प्रकारे आम्हाला मदत करतात आणि पुढेसुद्धा करतील आणि आम्हाला निवडून आणण्यासाठी आणि मोदीसाहेबांना हटवण्यासाठी आम्हाला हे मतदान नक्कीच करतील असं मला वाटतं. मागच्या निवडणुकीत महायुतीने आश्वासन दिलं होतं की या मतदारसंघातील पाणीचा प्रश्न ते सोडवणार आहेत, परंतु तो प्रश्न अद्यापही तसाच आहे, त्याबद्दल तुमची भूमिका काय असेल? पाण्याचा हा गंभीर प्रश्न आहे, परंतु मुरबाड असेल किंवा शहापूर असेल येथेच संपूर्ण मुंबईला ठाण्याला नवी मुंबईला पाणीपुरवठा करण्याची डॅम आहेत. इथली स्थानिक भूमिपत्रांच्या जमिनी डॅमसाठी पण गेलेल्या आहेत आणि पाईपलाईनीसाठी पण गेलेल्या आहेत, परंतु त्यांना शेतकऱ्यांना पियाला पाणीसुद्धा मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे. परंतु गेल्या 5 वर्षापासून हे सरकार फक्त थापा ठोकत आहे. त्या थापा ठोक त्याचं कारण त्यांचं एकच आहे की त्यांनी ह्या 5 वर्षांमध्ये जे जे सांगितलं त्याची कुठल्याही प्रकारची पूर्तता केलेली नाही. दुसरं, पंतप्रधानांनीसुद्धा अनेक घोषणा केल्या होत्या, मग त्यातल्या त्यात नोटबंदी जी आहे हा मेन तलागालातील लोकांचा जो गंभीर प्रश्न आहे की नोटबंदी केल्यामुळे पंतप्रधान काला पैसा परदेशातून आणणार होता की हा गोरा पैसा काढून काला म्हणणार होता हा एक प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण व्यापाऱ्यांचं कंबंड मोडलेलं आहे. दुसरं, जी एस टी लावल्यामुळं बरेचसे व्यापार उद्योग बंद पडून कामगारसुद्धा बेकार झालेले आहेत आणि त्याचा फटका या सरकारला या निवडणुकीमध्ये पडेल असं मला वाटतं. 27 गावांचे प्रलंबित प्रश्न आणि नेवाळीचाही प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही ग्रामीण पट्ट्यात फिरत आहात प्रचाराकरिता, तेव्हा तिथल्या स्थानिक नागरिकांचं काय म्हणणं आहे, त्यांचा काय प्रतिसाद? नेवाळीचा हा गंभीर प्रश्न आहे. 70 वर्षापूर्वी ब्रिटिश सरकारने तिथे एरोड्राम पट्टी बनवण्यासाठी ती जागा आरक्षित केली होती, परंतु आरक्षित करतेवेळी स्पष्ट सरकारने सांगितलं होतं की ज्यावेळी ही जागा सरकार शेतकऱ्यांच्या ताब्यात देईल त्यावेळी ते हस्तांतर पण करण्यात येईल, परंतु जागा ताब्यात दिली परंतु सातबाऱ्याच्या फेरफारवर उताऱ्यावर सरकारचं नाव राहिलं ते 70 वर्षामध्ये कधी निघलंच नाही.
अनेक आंदोलनं केली, परंतु काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना शेतकरी आणि सरकार एकत्र येऊन सामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु 5 वर्षापूर्वी हे BJP शिवसेनेचं सरकार आल्याच्या नंतर 2017 उग्र आंदोलन झालं आणि उग्र आंदोलन होऊन पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष झाला, बेछूट गोळीबार झाला, अनेक शेतकरी जखमी झाले, 2-2, 4-4 महिने अटकसुद्धा झाले. सरकारने जर सामंजस्याची जर भूमिका घेतली असती तर हे झालंच नसतं. सरकारने जाणूनबुजून दुर्लक्ष केलं, कारण हे स्थानिक भूमिपुत्रांना तकलीफ देण्याच्या उद्देशाने. सर, जाता जाता तुमच्या मतदारसंघातील मतदारांना जर काही तुम्हाला आव्हान करायचं असेल तर तुम्ही काय कराल? मतदारांना मी आव्हान नाही करू शकत, पण मतदारांना मी विनंती करत आहे की गेल्या 30 वर्षापासून येथे खासदार शिवसेनेचाच आहे, आणि 30 वर्षापासून खासदार शिवसेनेचा असल्या कारणाने इथे स्थानिक भूमिपुत्राला त्यांनी न्याय दिला नव्हता. हे खासदार जे निवडून येत होते ते ठाण्यात राहून कल्याणमध्ये खासदार केला उभं राहत होते आणि निवडून येत होते. त्याच्यामुळं कल्याण लोकसभा क्षेत्रातील जे प्रश्न आहेत, जे गंभीर प्रश्न आहेत, त्याच्यावर त्यांना त्यांनी कधी जाणूनच घेतले नाही, का तर ते ठाण्यात राहत होते आणि कल्याणच्यामधून निवडून येत होतं. याचा अर्थ त्यांना पण गर्व झाला होता की कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये कुठलाही कार्यकर्ता सक्षम नाही असं त्यांना वाटत होता. परंतु आदरणीय पवारसाहेबांनी माझ्या रूपाने का होईना इथे स्थानिक भूमिपत्राला न्याय दिल्यामुळे माझा विजय निश्चित आहे असं मला मी ठामपणे सांगू शकतो. खूप खूप धन्यवाद सर.